अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यात 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने जळगाव शहरात 16 ठिकाणी नाकाबंदी पॉईंट करून ड्रिंक अँड ड्रग, ट्रिपल सीट किंवा नेमप्लेट संदर्भात नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे। जळगाव शहरात पूर्ण चौकाचौकामध्ये ते एक मोहीम राबवली जात आहे, नेमकं काय असेल? येणाऱ्या 30 बसच्या अनुषंगाने आपण जळगाव उपविभागामध्ये 14 ठिकाणी नाकाबंदीचे पॉईंट आयडेंटिफाय केले आहेत। 30 बसच्या अनुषंगाने आज, उद्या, परवा असे 2-3 दिवस आपण नाकाबंदी करणार आहोत। त्यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस असतील, ट्रिपल सीट असेल, विदाऊट नंबर असतील किंवा फॅन्सी नंबर असतील, अशा इतर विविध याच्यामध्ये आपण केसेस करून सदर यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।